सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता चौथी परिसर भाग दोन पाठ सातवा स्वराज्याचे तोरण बांधले बालमित्रांनो आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत यापूर्वीच्या पाठ क्रमांक एक ते सहा पाठांचा स्वाध्याय चॅनलवर उपलब्ध आहे चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व स्वाध्याय घर बसल्या तुम्हाला लिहिता येतील चला तर आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यामध्ये प्रश्न क्रमांक एक आहे पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व टिंबटिंब परगण्यांची जहागिरी होती तर बालमित्रांनो शिवरायांकडे पुणे सुपे चाकण आणि इंदापूर या ठिकाणी इंदापूर या शब्दाला तुम्हाला अंडरलाईन करायचा आहे आणि इंदापूर हा शब्द तुम्हाला या रिकाम्या जागी लिहायचा आहे ओके आ शिवरायांनी टिंबटिंब जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले याचं उत्तर आहे तोरणा शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले तोरणा हा शब्द तुम्हाला रिकाम्या जागी लिहायचा आहे ई स्वराज्याची पहिली राजधानी टिमटिम ही सजली तर याचं उत्तर आहे राजगड तर तुम्हाला स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली या ठिकाणी तुम्हाला राजगड हा शब्द लिहायचा आहे ओके आता प्रश्न क्रमांक दोनकडे आपण जाऊया तत्पूर्वी व्हिडिओ पॉज करा आणि या रिकाम्या जागा भरा हा प्रश्न तुमच्या वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये टिकमार करून घ्या लिहून घ्या ओके चला प्रश्न क्रमांक दोन अ प्रत्येकी एका वाक्यात उत्तरेल्या हा त्यातला प्रश्न आहे महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकमत गाजत होत्या गाजवत होत्या तर बालमित्रांनो पाठाच्या सुरुवातीलाच या प्रश्नाचं उत्तर आहे तर तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्येच मी या प्रश्नांची उत्तरं टिकमार करून देत असल्याने तुम्हाला क कधीही जर तुमचे शिक्षक स्वाध्याय लिहायला सांगितले तर लिहिण्यास सोपे जाईल तर पहा या ठिकाणी मी उत्तर टिकमार करत आहे या परिच्छेदामध्ये उत्तर आहे पाठाच्या सुरुवातीला उत्तर काय लिहायचं आहे पहा इथून लिहायचं दिल्लीचा मुघल बादशहा विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराचा सिद्धी अशा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकमत गाजवत होत्या होत्यापर्यंत तुम्हाला लिहायचं आहे यासाठी तुम्ही इथं दोन अ असं टिकमार करून घेऊ शकता दोन अ इथल्या दोन अ ओके म्हणजे दो प्रश्न क्रमांक दोनमधील अचं उत्तर या ठिकाणी आहे चला प्रश्न क्रमांक दोन आपण पाहूया मधील आ हा प्रश्न आपण पाहणार आहोत तर पहा दोनमधील आ प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे प्रश्न आहे शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या तर याचं उत्तर आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये मिळेल तर पहा या ठिकाणी भवानी मातेचा आशीर्वाद या मुद्द्याअंतर्गत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल त्याचं उत्तर तुम्हाला इथं आहे आणि राहिलेला जे शब्द आहे ते पुढील परिच्छेदामध्ये आहे ते आपण पाहूयात किल्ल्यांवर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रमुख कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या तर तुम्हाला हा केल्या हा शब्द इथं लिहावं लागेल पाठ्यपुस्तकामध्ये पुढील परिच्छेदामध्ये दिलेला आहे तर दोन आचं उत्तर आहे म्हणून दोन आ तुम्ही इथं टिकमार करून लिहू शकता प्रश्न क्रमांक दोनमधील आचं उत्तर ओके चला प्रश्न क्रमांक दोनमधील ई प्रश्न आपण पाहूया पहा इथं आहे शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले या प्रश्नाचं उत्तर आपण पाठ्यपुस्तकात पाहूया तर या ठिकाणी पाठाच्या शेवटी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी मी इथं टिकमार करत आहे पहा इथ मी टिकमार करते पहा या ठिकाणी तुम्हाला हे उत्तर मिळत आहे मग उत्तर कसं लिहायचं पहा जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला यात दुसरा काही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले हो या प्रश्नाचं उत्तर पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही टिकमार करून घेता दोन ई ओके तर अशा पद्धतीने तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये या प्रश्नाचं उत्तर टिकमार करून घ्या पुढे पहा दोन ई प्रश्न प्रश्न क्रमांक दोन ई झालेला आहे दुसरा प्रश्न संपलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली कारणे लिहायचे आहेत या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये मिळणार आहे की स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी त्यांनी तोरणा किल्ल्याची निवड का केली तर पहा त्याचं उत्तर आपण इथं पाहूयात पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे उत्तर पहा इथून सुरू करायचं आदिलशहाचे याच्याऐवजी इथं तुम्हाला लिहायचं आहे तोरणा किल्ल्याकडे काय लिहायचं तोरणा किल्ला ओके नीट ऐका ह्या त्या लिहायचं नाही तोरणा लिहायचं आदिलशहाचे तोरणा किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारुगोळा नव्हता शिवरायांनी हे हेरले शिवरायांना नेमके हेच हवे होते तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे त्यांनी ठरवले प्रश्न तीन कारणे अ प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे अशी टिकमार तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये करून घ्या ओके चला पुढील प्रश्न शेवटचा प्रश्न आहे तीन मधील आ, आ। प्रश्न असा आहे तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या या प्रश्नाचं उत्तर देखील आत्ता आपण तीन अचं उत्तर जिथं टिकमार केलं त्याच्या बाजूलाच आहे तर पहा आपण पाहूयात त्याच्या बाजूलाच आहे आपण इथं बघूयात तर पहा याचं उत्तर तर या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर मिळेल काय आहे बघा शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला कामगारांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या तर पहा हे तीन आच उत्तर आहे की हे धन म्हणजे भवानी मातेचा आशीर्वाद आहे असे समजून कामगारांनी त्यातला एकही रुपये न घेता शिवरायांजवळ त्या घागरी आणून दिल्या अशा पद्धतीने हा स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे स्वाध्याय आवडल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा थँक्यू